हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022-23 संदर्भातील कन्वर्ट राऊंड जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 3000+ शिक्षकांची नियुक्ती झाल्याची आपल्याला दिसते. त्याचबरोबर अजूनही त्यामध्ये माजी सैनिकांचा कन्वर्ट राऊंड होईल त्या संदर्भात, आणि अर्थातच जे आपले भावी शिक्षक होऊ इच्छितात ते वाट पाहत आहेत, ते म्हणजे मुलाखत राऊंडची, ते म्हणजे 10% जागा कपाची, त्याबद्दलचं काय. आणि जर तुमची या लिस्टमध्ये नाव लागायला हवं होतं, तुमच्या मेरिटचा जर दुसरा कोण लागला असेल, तर तुम्हाला जर काही तक्रार करायची असेल यादी संदर्भात, तर तुम्ही काय करायला हवं, कशी तक्रार करायला हवी, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, आपण काल पाहिलेलं आहे की पवित्र पोर्टल वेबसाईटवरती बरेच नवीन नवीन सर्क्युलर, न्यूज बुलेटिन असतील, इन्स्ट्रक्शन आहेत, त्यासुद्धा आलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला ओव्हरऑल पाहाव्या लागतील. जरी तुमचं सिलेक्शन झालेलं असेल किंवा सिलेक्शन होणार असेल, त्या सर्वांसाठीच ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर तुम्ही इथं न्यूज बुलेटिन सेक्शनमध्ये सुद्धा पाहू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत सर्वांसाठी. त्याचबरोबर मॅनेजमेंटसाठी इन्स्ट्रक्शन आहेत, त्याचबरोबर ॲप्लिकंटसाठी इन्स्ट्रक्शन आहेत आणि बाकीचे सगळे नवीनच सगळीकडे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिसत आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये त्याबद्दल डिटेल्समध्ये पाहूया. 5714 रिक्त जागांपैकी 3150 पात्र उमेदवारांची शिफारस यादी जाहीर झालेली आहे आणि रिक्त राहणाऱ्या 2564 ज्या जागा आहेत त्यासाठी आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध झालेले नाही आहेत, त्यामुळे त्या जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी 1 ते 5 आपण पाहतो आहे की 1657 रिक्त पदावरती या उमेदवारांची निवडणूक झालेली आहे. आपण आकडे पाहू शकता. इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम, हिंदी माध्यम, मराठी माध्यम आणि कन्नड माध्यम 6 ते 8 एकूण 1483 रिक्त पदावर उमेदवारांची शिफारस झालेली आहे. त्याच्यामध्ये गणित विषयासाठी जास्तीत जास्त, विज्ञानसाठी जास्त जागा आहेत आणि समाजशास्त्र आणि भाषा विषयासाठी राहिलेल्या जागा दिसतात आहे. त्याचबरोबर आपण पाहतो आहे की 9वी ते 10वीसाठी एकूण 10 रिक्त पदावर फक्त उमेदवारांची शिफारस झालेली आहे आणि हे कारण बाकी अजून विथ इंटरव्ह्यूचा राऊंड बाकी आहे. हे सर्व याच्याबद्दल असतानासुद्धा आपण पाहतो आहे की सध्या जे न्यूज बुलेटिन आहे त्याच्यामध्ये उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहेत, त्या आपण फक्त क्विकमध्ये पाहूया, ज्या फक्त इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतो आहे की याच्याबद्दल माहिती दिलेली आहे की पाठीमागे 14 फेब्रुवारीचं सर्क्युलर असेल किंवा जे प्राधान्यक्रम दिलेले आहेत, पहिली जी यादी लागली त्याच्यानुसार ह्या वेगवेगळ्या त्याच्याबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे. प्राधान्यक्रम जे लॉक केलेले आहेत त्याच्यानुसार आता ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे असंसुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये पाहतो की 8 नंबरचा मुद्दा पहा, माजी सैनिक यांच्यासाठी राखून ठेवलेल्या 484 जागासाठी स्वतंत्र कन्वर्जन यादी अजून घेण्यात येणार आहे, तीसुद्धा राखून ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये जर मग तुम्हाला कशी, तुमचं नाव कसं पाहायचं, लॉग इन कसं करायचं आहे, त्याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन आहेत 9 पॉईंटमध्ये. 10 पॉईंटमध्ये आहे मुलाखतशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या जागासाठी गुणवत्तेनुसार शिफारस यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करता येईल. आणि मुलाखतीशिवाय किंवा जी काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांची जी काही यादी प्रसारित होणार आहे त्याच्यानुसार वरच्याप्रमाणेच त्यांना ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो आहे की व्यवस्थापन यांनासुद्धा वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत. 11व्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. 12व्या मुद्द्यामध्ये आहे की जर बनावट किंवा चुकीची कागदपत्रं असतील किंवा तुम्हाला काही सापडलं त्याच्या उमेदवाराबाबतीमध्ये, तर तिथंच त्या टप्प्यावर, कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल. 13व्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रमाणपत्र नोंदीमध्ये ज्या तुम्ही कास्ट वगैरे सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे त्याच्यानुसार तुमची ही निवड लागण्यात आलेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये बाकीचं हे नाही आहे. आणि नंतर आपण पाहतो आहे की ज्यांना ज्यांना उमेदवारांना आपल्या म्हणजे नावं आलेली आहेत तुमच्या त्या शाळेकडे, त्याच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनालासुद्धा अशा इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, ते सुद्धा उमेदवार आहेत, कॅन्डिडेट आहेत, त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत. आता आपण पाहतो आहे की 16 नंबरचा पॉईंट आहे, तो इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्यापैकी असं
मेसेजेस येत आहेत की मला सेम मार्क्स आहेत आणि माझ्या सेम मार्क्सवाला दुसरा उमेदवार लागलेला आहे, मग मी काय करायचं किंवा मग माझी निवड का झालेली नाही आहे. या संदर्भात मित्रांनो, तक्रार निवारण समिती आहे, ग्रीव्हियन्स रिड्रेसल अँड करेक्शन कमिटी, तक्रार निवारण दुरुस्ती समिती. यासाठी आपल्याला पवित्र 2022@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यासह, तुमच्याकडे कुठला पुरावा आहे त्याचे स्क्रीनशॉट आणि त्याचबरोबर ते व्यवस्थित हे करून तुम्हाला काय करायचं, विहित नमुन्यात 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. तो अर्ज करूनसुद्धा तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मेलसुद्धा पाठवायचं आहे आणि बाकीचे काही दुसरे मेल्स असतील त्याच्याकडे आता लक्ष दिलं जाणार नाही आणि फक्त तुमच्या हातामध्ये 10 दिवसच आहेत आणि ज्यांचं निवड झालेलं आहे त्यांचं अभिनंदन, असा हा थोडक्यात उमेदवारांसाठी इन्स्ट्रक्शन आहेत. त्याचबरोबर आपण या जी आरमध्ये पाहतो आहे, 25 जूनचा जी आर आहे, त्याच्यामध्ये मुलाखतीशिवाय ज्या संस्थेचे विकल्प दिलेले आहेत त्यांच्यासाठी ह्या काही सूचना आहेत, कशा पद्धतीने त्यांची निवड करण्यात आली किंवा स्वप्रमाणपत्र होतं त्याच्यानुसार त्यांची ही निवड करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये व्यवस्थित त्यांनी किती कुठल्या प्रवर्गाला जागा आहेत, किती कुठल्या प्रवर्गाला कमी आहेत याच्याबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे. परंतु आपण पाहतो आहे की बरेच उमेदवार आहेत ते आशा लावून होते की आमचाही नंबर लागेल, मेरिट जरी कमी आलेलं असलं तर त्याच्यामध्ये SC मेरिट कमी आलेलं नाही आहे, OBCचं अगदी 1-2 वरती कमी झालेला आहे आणि बाकीचे जे काही मेरिट तुम्हाला कमी आलेलं दिसते त्याच्यामध्ये सायन्स मॅथ्सच्या जास्त जागा आल्याचं आपल्या लक्षात येतं आहे. आणि जे अजून खरंच वाट पाहत होते म्हणजे अगदी कास्टनुसार तुम्ही मेरिट पाहिलं तर अगदी 5-6 मार्क्सनेसुद्धा मेरिट कमी आल्याचं दिसतं आहे, परंतु अजूनही बऱ्याच उमेदवारांना आशा होती, त्यांच्या आशा मात्र निराशा झालेली आहे. मित्रांनो, 10% जागा कपातमध्ये या जागा येऊ शकतात, त्याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मुलाखत राऊंड. तर आता या मुलाखत राऊंड जुलैमध्ये होणार आहे ते असं सांगितलं जात आहे, परंतु त्याच्यासाठी आपल्याला आत्तापर्यंत जे काही पाठपुरावा झालेला आहे त्याच्या पुढेसुद्धा अजून काम करावं लागेल, तोसुद्धा राऊंड लागणार आहे. परंतु आता कन्वर्ट लावून लागलेला आहे, आता त्याची प्रोसेस सुरू होईल, त्यामुळे आता मुलाखत राऊंड लवकरात लवकर लागून आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण विसरतो आहे तो म्हणजे साधन व्यक्तीच्या फ्रीज केलेल्या जागा, त्यासुद्धा जर या भरतीमध्ये आल्या तर नक्कीच 30,000 जवळपास ही भरती होऊ शकते आणि त्यातून बरेच आपले मित्रमंडळी जे इतक्या दिवसापासून वर्षानुवर्ष वाट पाहत आहेत त्यांनासुद्धा संधी मिळू शकते. त्या संदर्भातसुद्धा अपडेट तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये चॅनलवरती नक्की मिळतील. सो पुन्हा एकदा ज्यांची निवड झालेली आहे, पात्र उमेदवार 3,150 त्या उमेदवारांचं खरंच अभिनंदन आणि ज्यांची अजून निवड होणं बाकी आहे त्यांच्यासाठी अजून आशा संपलेली नाही आहे. अजून काही अशी कोण विचारणा होते की T3 कधी होईल, कारण त्यांना त्याचे प्रिपरेशन करायचं आहे, तर मित्रांनो, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्याचं नोटिफिकेशन येईल आणि पुढच्या वर्षी च्या बिगनिंगलाही T3 असणार आहे, त्यामुळे ज्यांना अगदीच आशा नाही आहे त्यांनीसुद्धा त्या आता T3 प्रिपरेशन करायला सुरुवात करू शकता, कारण आपण नुसती वाटच पाहत राहिलो तर आपण पाहतो की आपलीसुद्धा वाट लागते, त्यामुळे आता फक्त ज्यांना खूप कमी मार्क्स आहेत त्यांनी आता कामाला लागावं, T3 तयारी करावी आणि ज्यांना थोडीफार आशा आहे त्यांनी खरंच फॉलोअप केला तर ह्या गोष्टी शक्य होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास 30,000+ भरती नक्की होईल. परंतु त्याला कंटिन्यू पाठपुरावा आणि आपल्या सर्वांचं सहकार्याची अपेक्षा आहे. सो जॉईन द टेलिग्राम चॅनल, वॉट एवर विल अपडेट विल कम डेफिनेटली विल लेट यू नो. सो स्टे कनेक्टेड अँड थँक्स फॉर वॉचिंग.